थोडा वेळ लागतो यायला, तेवढाच मला आता माझ्या प्रेझेंट पोस्टिंग बेळगावमधून यायला लागतं किंवा आधी बेल्लारीमधून यायला लागायचा. तर हे सगळे मनातले काय संभ्रम किंवा काही कन्सेप्ट असतील तर ते काढून टाका आणि अभ्यास चांगला करा. हे जे बॉदरेशन आहेत ना की यू पी सी म्हणजे कुठे पोस्टिंग होती, हे कुठंतरी मनाला बॉदरेशन करत असतात की काय करायचं, होम कॅडरेज मिळालं पाहिजे, हे सगळं मनातून काढा. पूर्ण चांगला अभ्यास करा आणि कुठेही गेलं तरी शासनाचं काम हे कामच आहे. म्हणजे तुम्ही व्हॉट एवर कॅपॅसिटी यू आर, आता जसं ढगे सरांनी सांगितलं डॉक्टर आहात, हे जम्मू काश्मीरला आहेस आहे, मी लॉ एनफोर्समेंट रेव्हेन्यूमध्ये, कुठेही जा, शासनाला काम आज खूप अपेक्षित आहे. आणि आजच्या डेटला वर्क एवढं ताणतणाव आहे कामाचा की तुम्हाला कुठेही जा काम आहे. त्याच्यामुळं प्रदेश कोणता आहे, भाषा कोणती आहे, ह्या गोष्टी काही बॉदरेशन करत नाही, फॅसिलिटी खूप आहेत. आणि मॅडम सांगितलं तसं बेल्लारीला जेव्हा मी पोस्टिंग झाली तेव्हा इन्फॉर्मल असोसिएशन होती तिथं, मुफसिल प्लेस आहे, तर आय एस आय पी एस इन्कम टॅक्स जेवढे ऑफिसर्स होते सगळ्यांची ऑफिसर्स वाईफ असोसिएशन होती. तर मी जाण्याच्या आधीच म्हणजे समजा त्या माझ्या मिसेसची वाट बघत होत्या, म्हणजे माझी मिसेस येण्याच्या आधीच तिथल्या ऑफिसर्स वाईफ, तर इतकी छान ट्रीटमेंट मिळते. तुम्ही फक्त यू शूड हॅव ओपननेस ऑफ युअर माइंड, असं म्हणतात ना की काहीच मनात ठेवायचं नाही, जिथे चान्स मिळेल तिथं जायचं, बिलकुल तुमचं चांगलं होईल, पण जिथे जा तिथे काम करा चांगलं. मग फॅमिली नॉल, फॅमिली तर फार सपोर्टिव्ह आहे, आईवडीलसुद्धा माझे फार सपोर्टिव्ह आहेत, कधी कधी ते येऊन राहतात. बरे म्हणजे इथं औरंगाबादला असलो असतो तर सकाळी आले असते संध्याकाळी गेले असते, तिथं आले की महिनाभर मस्त निवांत राहतात, काही टेन्शन नाही, उलटं फायदा आहे. धन्यवाद. मगाशी सागर सरांनी सांगितलं किंवा आत्ताही अरविंद सरांनी सांगितलं त्यातनं मला असं वाटतं की एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आपलं मत हे कुठल्याही प्रकारे उधारीवर ठरवू नका, स्वतःचं मत ठरवा आणि ते ठरवण्यासाठी त्या जागी गेल्याशिवाय तुम्हाला मत ठरवता येणार नाही आणि ते जायचं असेल तर अशी केडर्स निवडणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. मी मध्ये फक्त अनाऊन्स करतो की ज्यांना काही प्रश्न विचारत असेल त्यांनी लेखी स्वरूपात पाठवायला हरकत नाही, तेही आपण या मुलाखतीमध्ये घेऊया. पुढचा प्रश्न मला डॉक्टर सागर सरांना विचारायचा आहे. तुम्ही मेडिकल डॉक्टर आहात तर जे सिव्हिल सर्व्हिसमध्ये काम करताना या क्षेत्राचा काही उपयोग करता आला का आणि तो झाल्याचं एखादं उदाहरण आहे का? बहुधा हा असा प्रश्न आहे की ज्याचं उत्तर मी मॅक्सिमम वेळा दिलेलं असेल प्रिपरेशन करताना, की की मी बी डी एस केलेलं आहे, डेंटल सर्जन आहे मी, आणि मग त्याचा वापर तुम्हाला सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये कसा येईल. मला वाटतं की इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस ऑर्गनाईज करतानाच एक जनरलिस्ट क्रायटेरिया म्हणून आपण त्याला ठरवलेलं आहे की इट इज अ जनरल फील्ड, जनरल फील्ड विच डज नॉट रिक्वायर एनी पर्टिक्युलर स्पेशलायझेशन. आता आय एस तरी मी म्हणू शकतो की तसं फील्ड आहे की ज्यामध्ये अपेक्षित नाही आहे की कुठलंही स्पेशलायझेशन ऑलरेडी असावं तुमच्याकडे. पण ग्रॅज्युएशन करताना मला वाटतं की आपण ग्रॅज्युएशन काय ॲटिट्यूडनी करतो, ॲटिट्यूड आय एम नॉट ओनली सेईंग अबाउट डे टू डे स्टडीज किंवा मग फक्त एक्झामिनेशन पास करताना. आणि मला वाटतं की ग्रॅज्युएशन हा एक टाईम खूपच महत्त्वाचा आहे आपल्या पर्सनॅलिटी बिल्डिंगसाठी, डेव्हलपमेंटसाठी. तर सगळ्याच माझ्या मित्रांनी हे एक जे पण आता ग्रॅज्युएशन करतायत, तर ग्रॅज्युएशन हे फक्त प्लेन कुठलंही ग्रॅज्युएशन असो, एनी ग्रॅज्युएशन इज वन अपॉर्च्युनिटी फॉर यू टू इन्क्रीज युअर मॅच्युरिटी लेवल्स खूप फार. तर मला वाटतं की आपण टोटल ग्रॅज्युएशन करत असताना अभ्यासाव्यतिरिक्त या सगळ्या गोष्टींवरती खूप फोकस करावा. मलाही कारण सिव्हिल सर्व्हिसेस करत असताना कॉलेजमध्ये करत असणाऱ्या इतर ॲक्टिव्हिटीजचा जास्त फायदा झाला. डायरेक्टली जरी माझ्या सिलेबस, कारण माझा ऑप्शनल ज्योग्राफी होता आणि पॉलिटिकल सायन्स होता आधी, त्यामुळे आय डिड नॉट टेक मेडिकल सायन्स ऑर डेंटिस्ट्री असं नव्हताच ऑप्शन. सो बाकीचे स्किल्स जे आपण गार्नर करतो ते मला वाटतं जास्त इम्पॉर्टंट होतात. कॉलेजच्या ॲक्टिव्हिटीज एकतर असतील, वॉट एवर इट माईट बी, स्टुडंट्स काउन्सिलच्या ॲक्टिव्हिटी असतील किंवा मग आपण बाकीचे कॅम्प्स करतो, मी सोशल सर्व्हिस स्कीम जी होती एन एस एस त्याच्यामध्ये पण होतो, त्यानंतर मग आपण बाकी सारे आता पुण्यासारखं असं ठिकाण आहे की मला वाटतं की म्हणजे इनफॅक्ट मी खूपच थँकफुल आहे या शहराला, कारण ज्या गोष्टी पुण्यामधून मिळतात मला खरंच आय एम नॉट स्टील कन्व्हिन्स्ड दॅट एनी पर्टिक्युलर प्लेस इन इंडिया ऑफर्स सो मच ऑफ ऑपॉर्च्युनिटीज फॉर सेल्फ डेव्हलपमेंट दॅन पुणे. पुणे एक असं शहर आहे की तुम्हाला खूप जास्त ऑपॉर्च्युनिटीज उपलब्ध करून देतं आणि एक शॅलो हे नाही आहे त्याला, त्याला कारण असं आहे की टोटलच ॲग्रिगेशन आहे, एक फोकल पॉईंट ज्याला आपण म्हणतो की अगदी ढग जरी तयार होत असला तरी एक फोकल पॉईंट लागतो, त्याच्यामुळेच ढग आणि नंतर पाऊस होतो. तर पुण्यामध्ये हे सगळे असे कार्यक्रम होणं किंवा ह्या सगळ्याचा जो आपल्याला एक इम्पॅक्ट पडत जातो, हे ग्रॅज्युएशनच्या वेळेस मी खूप जास्त जास्त इनपुट्स घेत राहिले आणि मला वाटतं आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांना ही खूप चांगली संधी आहेतच, कारण तुम्ही चांगल्या वातावरणात आहात. त्यामुळे हे सगळे इनपुट्स घेत चला,
याचा इम्पॅक्ट नंतर तुम्हाला सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये किंवा कुठल्याही करिअरमध्ये होतो. जसं ढगे सर आधी म्हणाले की तुम्हाला कुठल्याही क्षेत्रामध्ये जसाल अशा इनपुट्स तुम्हाला खूप जास्त कारणीभूत ठरतात. तर टोटल हे प्रिपरेशन, ह्या प्रकारचे इनपुट्स, या सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिकली हेल्प करतात, नॉट ओनली डायरेक्टली युअर ग्रॅज्युएशन स्टडीज. प्रश्न थोडासा वेगळा आहे. कुठलाही वादाचा मुद्दा नसेल तरी सुद्धा जम्मू काश्मीरमध्ये नाही म्हटलं तरी थोडंसं धार्मिक वेगळं वातावरण आहे आणि त्या दृष्टीने विचार करता तिथे आपल्याला जुळवून घेणं काही अवघड गेलं का, किंवा असे काही प्रसंग आले की जिथे थोडासा कस लागला? हा परत छान प्रश्न आहे, कारण हा एक माझ्या मनामध्ये हे होता, कारण कल्चरल डिससिमिलॅरिटी खूप आहे, आपल्या भागाशी मिळते जुळतेपणा खूप कमी आहे. पण जम्मू काश्मीर हा एक मोनोलिथ नाही आहे. इट्स नॉट टोटली वन रिलिजन, वन पर्टिक्युलर रिलिजन, वन पर्टिक्युलर कल्चर. अगदी तुम्ही जम्मू रिजन म्हटलं तर टोटली एक डिफरंट कल्चर, डिफरंट लँग्वेज, म्हणजे हिंदू डॉमिनेटेड कल्चर, डोगरी लँग्वेज आणि कल्चर टोटली पंजाबीशी मिळतं जुळतं आहे. व्हॅलीमध्ये तुम्ही गेलात तर इट इज गोईंग टू बी मोर ऑफ अ इस्लामिक कल्चर. इस्लामिक कल्चर म्हणण्याच्या ऐवजी आय वुड बी मोर स्पेसिफिक दॅट इट्स अ कश्मीरी कल्चर, विच इज टोटली डिफरंट फ्रॉम, वाईडली डिफरंट फ्रॉम नॉर्मल इस्लामिक कल्चर इन रेस्ट ऑफ इंडिया. आणि मग लद्दाख असा पार्ट आहे की ज्यामध्ये टोटलीच बुद्धिस्ट कल्चर. तर ह्या सगळ्या खूप डायव्हर्स रिजन्स आहे. अगदी भाषेचाच मी एक तुम्हाला उदाहरण द्यायचं झालं तर मसुरीमध्ये अकॅडमीमध्ये आम्हाला उर्दू शिकवायला त्यांनी सुरुवात केली. मला वाटलं की चला उर्दू शिकलं तर निदान डॉक्युमेंट समजता येतील किंवा हे सगळं. प्रत्यक्षात ज्यावेळेस फील्डवरती गेलो त्यावेळेस कळालं की प्रत्येक जिल्ह्याची भाषा वेगळी आहे. फक्त उर्दू शिकून उपयोग नाही आहे, मग तुम्हाला लद्दाखी शिकायला पाहिजे, त्यानंतर तुम्हाला डोगरी शिकायला पाहिजे, तुम्हाला पुंची शिकायला पाहिजे, त्यानंतर अगदी नॉर्थला तुम्ही गेला तर बाल्टी वगैरे या भरपूर भाषा आहेत. त्यामुळे डायव्हर्सिटी खूप आहे. इनफॅक्ट दॅट बिकेम अ एन्जॉयमेंट. ज्यावेळेस मला वाटलं, मला थोडंसं आधी वाटलं की कश्मीरी कल्चर वेगळं, पण जम्मूमध्ये आल्यानंतर मग आपल्याला थोडंसं एक कम्फर्टेबल ॲटमॉस्फिअर तुम्हाला सापडेल. अगदी तुम्ही लद्दाखमध्ये गेलात तर वेगळ्या गोष्टी शिकायला मिळतील. सो आय वुड नॉट से दॅट इट इज नॉट चॅलेंजिंग, इट इज चॅलेंजिंग. थोडंसं चॅलेंज आहे की नवीन भाषा शिकणं आणि लोकांची मिळतो शिकणं, पण अगेन आय वुड से दॅट इट्स फन, इट्स मोर ऑफ फन. आणि अगदीच लांब नको जायला, महाराष्ट्रामध्ये जरी तुम्ही बघितलं तर महाराष्ट्रसुद्धा एक मोनोलिथ नाही आहे. जरी आपण म्हटलं तरी मराठवाड्यामध्ये, विदर्भामध्ये कल्चर्स खूप वेगळे होत जातात. अगदी स्पेसिफिकली कामाच्या स्वरूपामध्ये तुम्ही बोलायचं झालं तर तुम्ही विदर्भामध्ये गेलात तर सगळेच टर्मिनॉलॉजी पूर्णपणे वेगळी आहे. शासन चालतं त्याची पण टर्मिनॉलॉजी खूप वेगळी आहे विदर्भामध्ये, आणि पश्चिम महाराष्ट्रात ती खूप वेगळी आहे. त्यामुळे मला वाटतं की अभ्यास करताना तुम्ही या सगळ्या गोष्टींना यूज टू होसालच, अँड यू विल ऑटोमॅटिकली एन्जॉय दी डायव्हर्सिटी ऑफ इंडिया. थँक्यू. नक्कीच. तसं बघायला गेलं तर अशी एक वदंता आहे किंवा म्हण आहे की पृथ्वीवरचं जर का नंदनवन कुठलं असेल तर ते जम्मू काश्मीर, आणि त्या अर्थाचा एक शेर सुद्धा आहे. तर या दृष्टीने विचार करता मला पुढचा प्रश्न असं विचारायचा आहे की बाकी राज्यांमधली भौगोलिक परिस्थिती बघता, आत्ता अरुणाचल म्हणा किंवा जिथे जिथे आपण सर्व्हिस केलीत, त्या सगळ्यांचा विचार करता स्वर्गाशी नक्कीच तुलना करू शकत नाही, पण एकूण परिस्थिती काय आहे? पुन्हा चांगला प्रश्न आहे आणि मी एक एक्झाम्पल देऊन ते सांगतो. पण ऑलरेडी जे कंटिन्युएशन होतं, तुम्ही धार्मिक विषयी त्या जम्मू काश्मीरविषयी विचारलं, त्याच कंटिन्युएशनमध्ये मी बोलतो. जसं मी सांगितलं की मी 2006 ते 2008-2009 जे आहे जम्मू काश्मीरमध्ये मी पोस्टेड होतो, आणि त्याच वेळेस जो आहे अमरनाथ इश्यू झाला होता. इफ यू रिमेंबर, अमरनाथ लँड कॉन्ट्रोवर्सी वॉज देअर. आणि जसं मी सांगितलं की मी तसं जे आहे सगळं माझं बालपण मराठवाड्यात गेलेलं आहे, आणि महाराष्ट्रामध्ये संचारबंदी हा काय प्रकार असतो तो मी लहानपणी पाहिलेला आहे. सगळं आपण जे आहे संचारबंदी काय प्रकार आहे तो पाहिलेला आहे, पण लहानपणीची किंवा कॉलेज लाईफमधली जी संचारबंदी मी जी पाहिलेली आहे ती संचारबंदी म्हणजे कॉलेजला सुट्टी आणि गल्लीमध्ये जे आहे क्रिकेट खेळणं, हा संचारबंदीचा कन्सेप्ट जो आहे तो कन्सेप्ट होता. पण जम्मूमध्ये असताना ज्यावेळेस हा सगळा इश्यू झाला तर त्यावेळेस ऑलमोस्ट 2 ते 3 महिने खरोखरच संचारबंदी हा काय प्रकार असतो, म्हणजे खरोखर रस्त्यांवर जो शुकशुकाट असतो किंवा कित्येक दिवसांपर्यंत जे आहे तुम्हाला दूध मिळत नाही, भाजीपाला मिळत नाही, काहीच मिळत नाही, हा जो काय प्रकार असतो तो त्या ठिकाणी मी पाहिला. आणि एक एक्सपिरियन्स, ॲक्च्युली मी जे आहे माझ्या पर्सनल कॅपॅसिटीमध्ये बोलतो, मी आर्मीविषयी जास्त काही बोलू नये, पण एक छोटासा एक्सपिरियन्स जो आहे तुमच्यासोबत त्या ठिकाणी शेअर करतो मी, की तो जो इन्सिडन्स त्यावेळेस झाला होता अमरनाथ इशू, आणि सगळीकडे जे आहे मोठ्या प्रमाणावर सगळीकडे जाळपोळ चालू असायची, पूर्ण जे आहे रस्ते बंद असायचे, आणि फार मोठ्या प्रमाणात हा सगळा प्रकार होता. तर त्या ठिकाणी माझी जिप्सी होती आणि माझ्या मागे फक्त जे आहे एक आणखीन एक गाडी होती ज्यामध्ये प्रोटेक्शन होतं, म्हणजे हार्डली 3 ते 4 लोक विथ प्रोटेक्शन, आणि मी आय वॉज लिडिंग दॅट 2-व्हेकलवाला यू कॅन से कॉन्वॉय. ॲक्च्युली दॅट वॉज रॉंग थिंग, बट वॉट एव्हर हॅज हॅपन, मी त्या ठिकाणी जात होतो आणि सडनली मी समोर पाहिलं की त्या ठिकाणी जे आहे फार मोठ्या प्रमाणात जे आहे जाळपोळ त्या ठिकाणी चालू होती, खूप जे आहे प्रोटेस्टर्स त्या ठिकाणी समोर त्याच्या ह्याच्यात होते. इट वॉज अ टफ सिच्युएशन,
तुम्हाला मागे जाता येत नाही आणि मागे जाऊ पण नाही, म्हणजे ती सिच्युएशनच अशी होती की मागे जाता येत नाही तुम्हाला आणि ती सगळी परिस्थिती त्या ठिकाणी होते. बट डिस्पाईट ऑफ दॅट, वेन यू आर लिडिंग दॅट काइंड ऑफ कॉन्वॉय, तर त्या ठिकाणी मी समोर गेलो पण त्या ठिकाणी जे आहे, गेल्यानंतर जे आहे, एक मला सुखद धक्का असा मिळाला की जशी आमची गाडी बाकीच्यांना सगळ्यांना बंद होतं, म्हणजे कोणाला लेफ्ट राईट कहीं पे भी जाने नाही देते, ते सगळा म्हणजे दंगाधोपा त्या ठिकाणी सुरू होता. आर्मीची व्हेइकल जशी पाहिली त्या ठिकाणी जय हर हर महादेव सुरू झालं. भारतीय आर्मी की जय, भारतीय सेना की जय. आणि आमच्यासाठी जो आहे त्यांनी रस्ता जाऊ दिला. म्हणजे जम्मू ही इज ॲब्सोल्युटली करेक्ट. जर जम्मू काश्मीरविषयी बोलायचं असेल तर माझ्या मते त्याला तीन एरियामध्ये डिवाईड करता येईल, जम्मू पर से, काश्मीर व्हॅली पर से अँड लद्दाख पर से. आणि म्हणजे आता हा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर आहे, सिव्हिल सर्व्हिसेस आहे, त्याच्यामुळे कल्चर वर्चर त्या गोष्टी ज्या आहेत ऑफकोर्स त्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं पाहायला पाहिजे. मी आर्म फोर्सेसचा आहे, थोडंसं जे आहे माझा व्ह्यूसुद्धा जो आहे तसा याच्यात झालेला आहे की काही गोष्टी ज्या आहेत त्या कणखरपणेच घेतल्या पाहिजे. म्हणजे अनफॉर्च्युनेटली जम्मू काश्मीरची राजधानी आहे त्या ठिकाणी सर्वात जो महत्त्वाचा असा त्या ठिकाणी लाल चौक आहे. आय एम ऑफ दी फर्म ओपिनियन, डिबेटचा विषय असू शकेल किंवा खरोखरच याच्यात वेगवेगळे मतप्रवाह असू शकतील, पण आय एम ऑफ दी फर्म ओपिनियन की जर भारतीय सेना जर जम्मू काश्मीरमध्ये नसेल तर त्या ठिकाणी जम्मू काश्मीरचं अस्तित्व किंवा भारताशी त्याची निगडीत जो राहिलेला आहे तो कितपर्यंत लागेल, आय एम डाऊटफुल. म्हणजे हे फुल क्रेडिट जे आहे मी भारतीय सेनेला देतो ॲज फार ॲज आर्म फोर्सेस अँड दी जम्मू अँड काश्मीर इज कन्सर्न. आणि दुसरे जे आहे नॉन आर्म फोर्सेस रिलेटेड, जर दोन छोटे छोटे मी एक्झाम्पल या ठिकाणी सांगतो, एक तर जे आहे मी झारखंडमध्येही होतो आणि अरुणाचल प्रदेशमध्ये होतो. निसर्ग म्हणजे खरोखरच जे आहे झारखंड आणि नॉर्थ ईस्टर्न स्टेट्स आपण म्हणू किंवा आसाम आणि उत्तराचल प्रदेश, उत्कृष्ट म्हणजे निसर्ग आपण कधीही पाहिला नाही अशी ऑपॉर्च्युनिटी जी आहे ती आर्म फोर्सेसमुळे किंवा सिव्हिल सर्व्हिसेसच्या अशा करिअरमुळे तुम्हाला याच्यात मिळते. आपण महाराष्ट्रामध्ये, आता आपण सगळेच पर्यटन वेळे असतो, महाराष्ट्रामध्ये छोटा छोटा कुठं थोडंसं पाणी पडत असलं की धबधबा धबधबा धबधबा, तिथे जाऊन जे आपण फोटो काढू, सेल्फी काढू वगैरे वगैरे सगळा प्रकार होईल. इट इज बट नॅचरल, आपण ते पाहिलंच नाही तर आपल्यासाठी तोच मोठा निसर्ग. पण अरुणाचल प्रदेशमध्ये गेल्यानंतर, म्हणजे मी काहीच महिन्यांपूर्वीचा माझा एक्सपिरियन्स सांगतो, मी जसं सांगितलं की मी डिव्हिजनल हेडक्वार्टरला जे आहे पोस्टेड आहे आणि लिटरली आमचा जो डिप्लॉयमेंट एरिया आहे इंडो चायना बॉर्डर त्या ठिकाणी आहे. म्हणजे माझ्या ठिकाणावरून जर मला तिथपर्यंत जायचं असेल तर साधारणतः यू कॅन से 180-200 किलोमीटर्स आहे. तुमच्या मनात येत असेल 200 किलोमीटर्स, कार निकाली फटाफट से जाके जितना 2 घंटा 3 घंटा 4 घंटा ॲट द मोस्ट 5 आवर्स, तर त्या 200 किलोमीटरला कव्हर करण्यासाठी तुम्हाला जे आहे कमीत कमी 3 ते 4 दिवस लागतात. कसं काय मी त्याच्यात जात नाही, पण मी जो मुद्दा याच्यात सांगत होतो की त्या अरुणाचल प्रदेशला जसा डोंगर मी त्या ठिकाणी सुरू केला, त्या कॉन्व्हॉयचा मी पार्ट होतो आणि जसा डोंगर त्या ठिकाणी सुरू झाला, भव्य असं छानसं असा जो आहे फॉरेस्ट त्या ठिकाणी जंगल तुम्हाला सुरू झालेलं आहे, छान हिरवं सगळीकडे हिरवं दिसते, मोठे मोठे झाडं दिसत आहेत आणि नुसता तो घाट जो आहे तो सुरू झालेला आहे. आता घाट सुरू झाला, अगेन आपली सवय असते की आता घाट आहे, थोडा अर्धा तास चालेल, एक तास चालेल, संपेल, पुन्हा रस्ता लागला. तर ते सुरू झाला, घाट सुरू झाला, छान छान झाडं दिसत आहेत, छान म्हणजे सगळे प्राण्यांचे आवाज ऐकू येत आहेत, ख ख ख ख ख ख पडणारं पाणी दिसतंय, धबधबे त्या ठिकाणी, धबधबे म्हणजे ह्यूज मोठेच्या मोठे धबधबे, तुमची गाडी त्या ठिकाणाहून चालते, सगळं ठीक आहे. 5 मिनिटं झाले 10 मिनिटं झाले 15 मिनिटं झाले, अर्धा तास झाला, 1 तास झाला 2 तास झाला, ह्या सगळ्या गोष्टी चालू आहेत. आता तर संपावं, पण तो संपण्याचा काही प्रश्नच नाही. तर इनिशियल तुमची जी एक्साइटमेंट असते, वा 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 निसर्ग 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 निसर्ग, मग ते 2 तासानंतर 3 तासानंतर 4 तासानंतर, मग ते म्हणजे आपले कानही बंद होतात, आपले डोळे जे आहे त्याच्याकडे पाहत नाही, कारण ते मोनोटोनस होत जातं. पण हा सगळा जो आहे निसर्गाचा जो म्हणजे सान्निध्य जे आहे ते त्या ठिकाणी अरुणाचल प्रदेश किंवा नॉर्थ ईस्टर्न स्टेट्समध्ये जे आहे खूप मोठ्या प्रमाणात आहे. आणि अनफॉर्च्युनेट पार्ट, ते थोडंसुद्धा जे आहे किंवा माझ्या मते 10% सुद्धा जे आहे ते आपल्याला आणखीन एक्सप्लोअर करता आलं नाही इन टर्म्स ऑफ टुरिझम पॉईंट ऑफ व्ह्यू, इन्फ्रास्ट्रक्चर पॉईंट ऑफ व्ह्यू, वेगवेगळ्या गोष्टी आहेत. अँड आय एम क्वाईट शुअर यांच्यासारखे आपल्यासारखे जे अधिकारी आहेत जे वेगवेगळ्या राज्यांमध्ये त्या ठिकाणी जाणार आहेत आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर जो आहे आपली जी छाप आहे त्या ठिकाणी पाडल्यानंतर नक्कीच त्या एरियाचा जो डेव्हलपमेंट आहे, विकास आहे, तो आपल्या माध्यमातून आपण नक्की करू आणि त्याचा फायदा जो आहे अल्टिमेटली आपल्या देशासाठीच होणार आहे. धन्यवाद. वेगवेगळ्या प्रदेशाचं वर्णन त्यांनी इतकं चांगलं केलं की कधीही आपण त्यांना एकदा दूरध्वनी करून मी येऊ का, मला काही गोष्टी बघायला मिळतील का असं जायला हरकत नाही. 3 वेगवेगळे प्रदेश आपल्या समोर आहेत आणि त्या निसर्गरम्य देश राज्यांना आपल्याला भेट द्यायला काहीच हरकत नाही. विद्यार्थ्यांचे काही प्रश्न असतील तर. प्रश्न बहुतेक सगळ्यांपर्यंत ऐकायला गेला नसेल तो मी सांगतो की जसं वाघा बॉर्डरवर नेहमी संचलन होतं आणि तो एक बघण्यासारखा सोहळा असतो, असं बांगलादेशच्या सीमेवर घडणार आहे का? त्यांनीच ती माहिती दिलेली आहे की तसं घडणार आहे. पण आणि त्यांचा प्रश्न, इफ आय हॅव करेक्टली टेकन इट, त्यांचा प्रश्न हा होता की याच्यातून जे आहे देशांच्या संबंधांविषयी जे आहे किंवा देशाच्या संबंधांवर परिणाम पडतील का.
माझ्या मते याला दोन अँगलने आपण पाहायला पाहिजे. एक तर जे आहे डिप्लोमॅटिक रिलेशन्स जे असतात त्याचा, म्हणजे ते एका लेवलवर असतात, ते जे आहे प्रशासकीय पातळीवर, मग कुठलाही देश असेल, ते भारत पाकिस्तान असेल, भारत बांगलादेश असेल, कुठल्याही देशासोबतचा प्रशासकीय स्तरावरचे किंवा डिप्लोमॅटिक रिलेशन्स, दिस इज वन पार्ट. अँड सेकंड, पीपल टू पीपल कॉन्टॅक्ट. डिस्पाईट ऑफ दी काइंड ऑफ क्रिटिकल ऑर ॲडव्हर्स डिप्लोमॅटिक रिलेशन्स ऑर काइंड ऑफ ॲडव्हर्स डिप्लोमॅटिक स्टेटस ऑफ दीज टू कंट्रीज, स्टील माझ्या मते पीपल टू पीपल कॉन्टॅक्ट जे आहे ते नक्कीच त्या ठिकाणी राहायला पाहिजे. आणि ॲज फार ॲज तो वाघा बॉर्डरवरचा जो सगळा सीन आहे, आपण जो एक प्राईड मुवमेंट म्हणून आपण पाहतो, अनफॉर्च्युनेटली दिस इज अ काइंड ऑफ नॉन फ्रेंडली नेशन जे आहे ते दुसऱ्या साईडला आपल्या याच्यात आहे, तर तुझा पाय जास्त वर जातो का माझा पाय वर जास्त जातो त्या परेडमध्ये पाहताना, तर अशा अँगलनी आपण त्याच्या याच्यात पाहतो. पण नक्कीच जे आहे भारतीय सेनेविषयी, आपल्या संरक्षण सामर्थ्याविषयी जो आहे एक अभिमान आपल्याला त्या ठिकाणी वाटतो. आणि तसंच जर बांगलादेशच्याही जर आपल्याला सीमेवर या ठिकाणी होत असेल, तर लॉंग टर्ममध्ये जे आहे हे भारत देशासाठीही चांगलं आहे आणि पीपल टू पीपल कॉन्टॅक्ट पॉईंट ऑफ व्ह्यू ही गोष्ट जी आहे ती फायद्याची ठरू शकते. मला परत त्यांना कॉंग्रॅच्युलेट करायचं आहे, कारण एक महत्त्वाचा मुद्दा त्यांनी समोर आणला, उडान प्रोग्राम. आणि कारण मगाशी जो मी मेन स्ट्रीमिंगचा मुद्दा बोलत होतो, बरेचसे अँगल त्याला लिंक्ड आहेत. मी तुमचा प्रश्नाचा स्ट्रीम घेऊन बऱ्याच साऱ्या गोष्टींकडे जाणार आहे. नक्कीच हा एक मेजर आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा आणि बरेच सारे मेजर आहे नॅशनल स्किल डेव्हलपमेंट मिशनसारखे सुद्धा, की जिथं आपण इंटिग्रेट करण्याचा प्रयत्न करतो आहे युथला आणि सगळ्या गोष्टींना. कारण एक तर पोस्ट मिलिटन्सी काश्मीर, मिलिटन्सी चा जो पीक आहे तो ओलांडल्यानंतरचा काळ, दुसरा काळ म्हणजे एकतर फ्लड अफेक्टेड काश्मीर, आणि त्याच्यानंतर सुद्धा आता जो आहे आपण जे स्टोन पेल्टिंगचे इश्यूज बघतो, किंवा जनरली एक यूथमध्ये जो आय वुड नॉट से इट अँटी नॅशनल बट सम काइंड ऑफ अँग्विश, सम काइंड ऑफ पेन, की काहीतरी कुठंतरी आम्ही कमी, आम्हाला काहीतरी कमी मिळतं आहे अशा प्रकारची भावना. आय वुड नॉट से की अशा प्रकारचा अँग्विश हा फक्त काश्मीरी यूथमध्ये, मोर ऑर लेस भारताच्या बऱ्याच साऱ्या ठिकाणांमध्ये, बऱ्याच साऱ्या शहरांमध्ये, बऱ्याच साऱ्या एरियाजमध्ये थोड्याफार मोठ्या प्रमाणांमध्ये